नमस्कार मंडळी, तर देवांची पूजा करताना तुमच्याकडून पण काही या चुका होतात का? या चुका जर तुम्ही केल्या तर जी आपण पूजा करतो देवांची ती पूजा देवापर्यंत पोहोचल्या जात नाही आणि जी पूजा करतो त्याचं फळ आपल्याला मिळत नाही, तर या कुठल्या चुका आहेत सांगते ऐका। तर आता अधिक महिना चालू आहे, अधिक महिन्यामध्ये सुद्धा लोक व्रतवैकल्य करतात, सोमवार करतात, भगवान शंकरांची पूजा अर्चा उपासना करतात आणि पुढल्या महिन्यात पण निज श्रावणातले सोमवार चालू होतील। तर ही पूजा विधिवत कशी करायची न चूक करता या चुका कोणत्या आहेत ते पण मी तुम्हाला सांगते। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली चूक पाहूया आपण। आपण देवपूजा करताना बसायला आपल्याला आसन काहीच टाकत नाही, आपण सीधा भूमीवर बसतो। त्याने काय होतं, आपण जी पूजा करतो त्याचं सगळं फळ त्या भूमीला प्राप्त होतं, भूमीला जातं, आपल्याला त्याचं फळ मिळत नाही। त्यामुळे बसताना कधीही खाली कपडा टाका, बस्कर टाका, काही टाकून तुम्ही त्याच्यावरती बसूनच पूजा करायची असते। तर दुसरी चूक आपण पाहूया। दुसरी चूक काय करतो, आपण पूजा करायच्या आधी कधी आपण आचमन करत नाही। तर पूजेच्या आधी आचमन करायचं असतं, मगच पूजेला सुरुवात करायची असती। कारण आचमन करताना आपण देवांचं नामस्मरण करतो आणि ते नामस्मरण केल्यानंतर ते पाणी पवित्र होतं, आपल्या पोटामध्ये जातं आणि त्यामुळे आपलं शरीर पवित्र होतं। तर हे इथून पाणी प्यायचं असतं आणि हे एक बोट आणि अंगठा बंद करायचा असतो। तर शास्त्रानुसार सुद्धा म्हणतात हे आचमन करून जर देवांचं नामस्मरण करून पाणी पिलं तर आपलं मन, शरीर, आत्मा सगळंच पवित्र होतं। त्यामुळे आचमन करून आपण देवाच्या पूजेला सुरुवात करायची असती। पहिले लोक अजून पण म्हणतात मन चंगा तो भय गंगा। आपलं मन शुद्ध असेल, पवित्र असेल तर आपण जी पूजा करतो त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं। तर हे असं तीनदा आपल्याला पाणी प्यायचं असतं हातावर पाणी घेऊन। आधी पाणी घ्यायचं डाव्या हाताने आणि खालीहून असा हात लावायचा हाताला, पहा मनगटाला, आणि मग पाणी प्यायचं। तर आधी म्हणायचं एक ओम केशवाय नम, पाणी पिऊन घ्यायचं। दुसऱ्यांदा म्हणायचं ओम नारायणाय नम, मग पाणी प्यायचं। आणि तिसऱ्यांदा ओम माधवाय नम, पाणी पिऊन घ्यायचं। आणि चौथ्यांदा ओम गोविंदाय नम म्हणून हातावर पाणी घेऊन हात धुवायचा एका ताटामध्ये। आणि तो हात जो ओला आहे तो आपल्या दोन्ही डोळ्यांना लावायचा आणि दोन्ही कानांना लावायचा। म्हणजे सगळं आपले इंद्रिय एकदम जागे, एकदम तरोताजा होतात असं म्हटलं जातं। आणि आपण एकदम शांत चित्ताने देवांचं नामस्मरण करू शकतो किंवा पूजा करू शकतो असंही म्हटलं जातं। आता अधिक महिन्यामध्ये आपण महादेवांची पूजा कशी करायची, घरात तुमच्या पिंड असेल त्याची पूजा कशी करायची ते पाहूया। तर तांब्यामध्ये पाणी घेतलं मी, त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून घेतलं आणि दिवा ठेवून घेतीये। तर दिव्याखाली मी थोडेसे तांदूळ ठेवले आणि दिवा लावून घेते। तर आपल्या दिव्याच्या साक्षीनेच पूजा करायची असते। आणि भांडं घेतलं मी तांबण, त्यामध्ये थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेतल्या। गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा, आधी पाण्याचा अभिषेक घालायचा। अभिषेक घालताना ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असं म्हणत अभिषेक घालायचा। त्यानंतर पुन्हा पंचामृताने अभिषेक घालायचा। पंचामृताने घाला नाही तर दुधाने घाला, तुमच्याकडे पंचामृत नसेल तर। पंचामृताने अभिषेक घातलं तर खूपच चांगलं। आपल्या घरातल्या सगळ्या देवांनासुद्धा आपण 15 दिवसातून महिन्यातून एकदा अभिषेक घालायलाच पाहिजे। तर गणपती बाप्पांना अभिषेक घालून झाला, थोडंसं पुन्हा पाण्याने मी गणपती बाप्पा धुवून घेतले आणि त्यांना थोडेसे तांदूळ ठेवून त्यांना स्थान दिलं। आता हळदी कुंकू वाहून घेते। कुठल्याही देवाची पूजा करायची म्हटलं की गणपती बाप्पांचा पहिला मान असतो, त्यामुळं गणपती बाप्पांची पूजा पहिली करून घ्यायची दिव्याच्या साक्षीने। दिव्याला सुद्धा मी हळदी कुंकू वाहिलं, फूल वाहिलं। आता गणपती बाप्पांना हळदी कुंकू फूल वाहिलं, एक जास्वंदीचं फूल पण निघलं होतं जास्वंदीला, तर मी जास्वंदीचं फूल पण वाहिलं। लाल फूल आवडतं गणपती बाप्पांना। तर ताट मी पुन्हा धुवून घेतलं, त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आणि गणपती बाप्पांना वस्त्र घालून घेते। आणि छोटे छोटे अशा माळी आणलेत मी देवांना घालायला, तर ह्या माळी पण घालून घेतल्या। आणि आता हे पारदचे शिवलिंग आणलेलं आहे मी, एकदम छोटू आहे हे पाऱ्याचं शिवलिंग, छोटंसं असतं पण त्याला वजन खूप असतं, खूप जड आहे। तर आपण जितक्याही शिवलिंगाचे पूजन करतो त्याचं सगळ्यांचं फळ आपल्याला या एका पाऱ्याच्या शिवलिंगातून मिळत असतं। त्यामुळं पारदचं शिवलिंगाची पूजा केल्याने, अभिषेक घातल्याने खूप चांगलं असतं। तर मी पारदचं शिवलिंग घेतलेलं आहे, त्याला मी अभिषेक घालून घेते। आता पाण्याने घालते अभिषेक आधी। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। पंचामृतम स्नानम समर्पयामी, पंचामृतम स्नानम समर्पयामी, पंचामृतम स्नानम समर्पयामी असं म्हणत आपल्याला अभिषेक घालायचा आहे। आणि पुन्हा पाण्याने अभिषेक घालायचा आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अशा प्रकारे आपल्याला महादेवांना अभिषेक घालायचा आहे। तर महादेवांना खूप प्रकारे अभिषेक घालतात,
मधाने सुद्धा घालतात, तर तुम्ही घालू शकता. तर वेगवेगळ्या पिंडींना वेगवेगळ्या प्रकारचे अभिषेक घालतात, त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती, तुम्ही तो पण चेक करू शकता. तर त्याचं फळ वेगवेगळं मिळतं, पण या पारच्या शिवलिंगातून आपल्याला सगळ्यांचं फळ एका या पारच्या शिवलिंगातून मिळत असतं, त्यामुळे पाऱ्याचं शिवलिंग सगळ्यात बेस्ट मानले गेलेलं आहे. तर अभिषेक झाल्यानंतर मी बेलाच्या पानावरती पिंड ठेवून घेतली, त्यानंतर चंदन लावलं, भस्म लावला महादेवांना, आणि त्यानंतर वस्त्र, पांढरं वस्त्र घालायचं असतं या दिवशी. आणि शक्यतो आपल्याला महादेवांच्या पूजेला पांढरी फुलं वापरायची असतात, पांढरा खाली कपडा पण टाकायचा असतो. पांढरं आवडतं महादेवांना, लाल काहीच व्हायचं नसतं किंवा हळदी कुंकूसुद्धा व्हायचं नसतं, चंदन आणि भस्म चालतो. आणि फुलं वाहिल्यानंतर महादेवांना मी आता बेलाची पानं वाहते. तर बेलाची पानं आपल्याला तुटकी अजिबात किंवा किडलेली चालत नाही, अखालीच चालतात. तर तीन तीन पानाचे असे बेलपत्र व्हायचे आहेत आपल्याला. तर बेलपत्र आपल्याला पालथी व्हायचे असतात, असे उताने नसतात व्हायचे. काही काहींना माहीत नसतं, त्यामुळे ते चुकीचे वाहतात. बेलपत्र वाहिले मी महादेवांना, आणि जे धोत्र्याचं फळ मिळालं मला तर ते पण वाहिलं मी. धोत्र्याचं मला फूल नाही मिळालं, पण फळ मिळालं तर ते वाहिलं मी. आणि त्यानंतर हे पहा, यामध्ये अधिक मासाची कहाणी पण आहे महादेवांची. तर या कहाणीचं पुस्तक, यामध्ये सगळ्या कहाण्या आहेत, तर तुम्ही अधिक मासाची कहाणी पण वाचू शकता. आता पूजा करून झाल्यानंतर आरती करून घ्यायची, आणि आपल्याला शिवामूट नाही व्हायची. जे अधिक मासामध्ये जे समोर आलेले आहेत त्याला शिवामूट नाही व्हायची. जे निजश्रावणात समोर आलेले आहेत त्याला आपल्याला शिवामूट व्हायची आहे. तर अशा प्रकारे मी एकदम सोपी पूजा केली, आणि तुम्ही पण करू शकता. आणि आपल्याला या सोमवारी, अधिक महिन्यातल्या सोमवाराला आपल्याला शिवामूट नाही व्हायची. आपल्याला जो निज श्रावण आलेला आहे मुला महिन्यामध्ये, निज श्रावण म्हणजे नियमितचा श्रावण, तर त्या नियमितच्या श्रावणामध्ये आपल्याला चार शिवामूट व्हायचे आहेत. चार सोमवार पडतील निज श्रावणामध्ये. व्हिडिओ मी इथेच एंड करते आता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओ पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.